नमस्कार सद्गुरु भारतीय लोकांना आपल्या या संस्कृतीच्या महानतेची जाणीव नाहीये आपला अभिमान परत कसा आणायचा मला वाटतं एक गोष्ट जी आपण केली पाहिजे आणि ती म्हणजे आपण इतिहास पुन्हा अधिक जबाबदारपणे लिहिला पाहिजे की या भूमीवर दीर्घ काळापासून जे काही घडलंय गेल्या तीन हजार वर्षांचं नाही चौदाशे वर्षांचं नाही तर जे काही इथल्या लोकांनी केलंय पुरातन काळापासून ते परत आणण्याची गरज आहे इतर देशांमध्ये लोक याचा अभ्यास करतायत जर तुम्ही इथं लेबनीज लोक आहेत जर तुम्ही जर तुम्ही शिकलात लेबनॉनच्या एखाद्या शाळेत तर तुम्हाला वाचायला मिळेल की कसे भारतीय कामगार भारतीय शिल्पकार भारतीय हत्ती आणि भारतीय योगी आले आणि त्याने फिनिशियन मंदिर बांधलं चार हजार तीनशे वर्षांपूर्वी लेबनॉन मध्ये ज्याला म्हणतात बॉलबेक मंदिर जे एक अभूतपूर्व मंदिर आहे चार हजार तीनशे वर्षांपूर्वी बांधलेलं पायाभरणीचे काही दगड तीनशे टनांपेक्षा जास्त वजनाचे होते आणि लेबनॉन मध्ये ग्रॅनाईट नाहीये त्यांनी थे ते थेट इजिप्त वरून कालव्यातून आणि डोंगर दर्यातून वाहून नेलं आणि ते तिथं वापरलं भारतीय हत्ती कामगार आणि शिल्पकारांनी काम केलं याचा पुरावा पुरेसा पुरावा आहे पण एक पुरावा डोळ्याला दिसेल असा छतावर लटकलेला आहे त्यावर कमळ आहेत भारतीय शिल्पकार तो कमळ कोरणारच जिथं जाईल तिथं लेबनी शिल्पकारांना कमळ कुठं पाहिलं असेल अर्थातच तिथं कमळ नाहीयेत तर किती भारतीय लहान मुलांनी लहान मुलांचं राहू द्या किती प्रौढ लोकांनी याबद्दल ऐकलंय नाहीच तामिळ राजे गेले आणि त्याने थॉम आणि अंकोर, अंकोर वॉट बांधले कंबोडियामध्ये थॉम ही या धर्तीवरची सर्वात मोठी धार्मिक इमारत आहे त्याची गुंतागुंत आणि त्याचं इंजिनिअरिंग फक्त रचना आणि इंजिनिअरिंग की कशी ही मंदिर बांधली गेली जर तुम्ही जाऊन पाहिलं तर तुम्हाला मनुष्य असण्याचा अभिमान वाटेल कारण जर मनुष्य असा काही विचार करू शकतात हजार वर्षांपूर्वी आणि ते प्रत्यक्षात आणू शकतात हे अगदी प्रचंड आहे हे तामिळ राजाने केलं होतं आणि बरस काम कदाचित तामिळ कामगारांनी केलं होतं पहिल्या इयत्तेपासून ते पासून ते पर्यंत कोणत्याही तमिळ मुलानं याबद्दल एक तरी ओळ आहे का त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात नाही आपण फक्त वाचतो की कसं इतर लोकांनी आपल्याला पराजित केलं बलात्कार केले लुटलं मग जर काही अभिमानच नसेल तर तुम्हाला ते पुन्हा निर्माण करण्याची इच्छा कशी होईल तुम्ही हे समजावून घेतलं पाहिजे की एक संस्कृती किंवा देश ही फक्त एक कल्पना आहे जेव्हा मनुष्य त्याच्याशी स्वतःची ओळख बांधतात त्याचा, त्याचा अभिमान बाळगतात तेव्हा ते त्यांच्या मनातून पुढे हृदयात पेटत जात आता त्याला त्याचं रक्षण करावंस असं स्वच्छ ठेवावं सुंदर ठेवावं वाटत वाटतं त्याबद्दल जर तुम्ही अभिमान निर्माण केला नाही मग लोकांना ते टाळावं वाटेल प्रत्येकाला ते टाळावं वाटेल आता तुमच्या मते जगात जे काही सगळ्यात जास्त यशस्वी आहे तुम्हाला त्याचं अनुकरण करावं असं वाटेल आज आपली यशाची कल्पना पूर्णपणे आर्थिक बनलेली आहे त्यामध्ये सौंदर्यदृष्टी नाही बुद्धिमत्तेला आपण महत्व देत नाही ज्ञानाला आपण महत्व देत नाही सौंदर्याला किंवा कलेला आपण महत्त्व देत नाही आध्यात्मिक प्राप्तीला आपण महत्व देत नाही मुंबई मधला मोठा माणूस कोण आहे असं जर मी विचारलं तर लोक फक्त शहरातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाचं नाव घेतील ते शहरातल्या सगळ्यात शहाण्या माणसाचं सगळ्यात सुंदर माणसाचं शहरातल्या सगळ्यात ध्यानमय माणसाचं नाव घेणार नाहीत शहरातला सगळ्यात श्रीमंत माणूस हा सगळ्यात मोठा माणूस आहे तर कोण सगळ्यात मोठं आहे जे कुठलं सगळ्यात श्रीमंत राष्ट्र आहे जी सगळ्यात श्रीमंत संस्कृती आहे सामर्थ्य आणि पैसा हेच सर्वात उच्च ध्येय बनलेली आहेत जो की अत्यंत निकृष्ट मार्ग आहे जीवनाकडे पाहण्याचा म्हणूनच आता सध्या अमेरिकन साधकांना मी वचन दिले की पुढची दोन वर्ष मी अमेरिकेत पुष्कळ वेळ गुंतवणार आहे कारण जाणून बुजून किंवा न कळत त्यांनी जगाचं नेतृत्व स्वीकारले अशा अर्थानं हे पहा जर सगळ्या अमेरिकन लोकांनी कामगारांचे निळे कपडे घातले तर अर्ध जग हे अमेरिकन कामगारांचे कपडे घालतायत तुम्ही कोणत्याही शहरात जा मुंबई किंवा चेन्नई किंवा बेंगलुरू विशेषतः तुम्ही खाली पहा साठ टक्क्याहून जास्त लोक निळ्या जीन्स घालतायत जेव्हा आपल्याकडे सर्वात सुंदर विणकाम आहे देशात एकशे वीस पेक्षा जास्त विणकामाचे प्रकार आहेत ज्या एकमेकापासून अतिशय भिन्न आहेत आणि त्यापैकी बऱ्याच लुप्त होत आहेत इतर कुठल्याच संस्कृतीकडे जगातल्या इतक्या विविध प्रकारच्या विणकाम पद्धती नाही आहेत ज्या की भारताकडे आहेत त्या सगळे नष्ट होतील चिनी सिल्क त्यांना संपवणार आहेत जोपर्यंत तुम्ही सर्व स्त्रिया तुमच्या कपड्यातील किमान वीस टक्के हाताने बनवलेल्या भारतीय विणकामाचे वापरत नाही ते सगळे नष्ट होतील येत्या दहा ते पंधरा वर्ष का प्रत्येक जण अमेरिकन एक्झिक्युटिव्ह चे नव्हे तर अमेरिकन कामगारांचे कपडे घालतोय जणू काही ते पुरेसे नव्हतं म्हणून आता जर त्यांनी त्यांच्या पॅन्ट फाडल्या तर प्रत्येक जण स्वतःच्या पॅन्ट फाडतोय हो हे सगळं फाटलेलं आहे आता पण खूप सारे पैसे देऊन आता जर अमेरिकन लोक बाटलीत कार्बन डायऑक्साईड भरून प्यायले अगदी बालवाडीतल्या लहान मुलाला माहिती असतं की मानवी शरीराला ऑक्सिजनची गरज आहे कार्बन डायऑक्साईडची नाही पण अमेरिका कार्बन डायऑक्साइड पिते आणि म्हणते हीच रियल थिंग किंवा खरी गोष्ट आहे म्हणून अर्ध्यापेक्षा जास्त जग कार्बन डायऑक्साईड कार्बोनेटेड पाणी पिते जर तुम्ही एखाद्या दुर्गम गावात गेलात इथं तर असे लोक असतील कदाचित या भागात नाही पण इतर कुठेही तुम्ही गेलात तर त्यांनी कदाचित योग हा शब्द ऐकला नसेल पण त्यांना कोकाकुला माहिती आहे म्हणून मला वाटलं की जर अमेरिकन लोकांनी त्यांच्या पॅन्ट्स फाडल्या तर प्रत्येक जण फाडतायत अमेरिकन लोकांनी त्यांच्या पॅन्ट कमरेच्या खाली घातल्या तर प्रत्येक जण तेच करतायत अमेरिकन लोक कार्बन डायऑक्साइड पित तर प्रत्येक जण तेच पितोय म्हणून मला वाटलं की जर आपण अमेरिकेला ध्यान करायला लावू शकलो तर जग ध्यान करेल म्हणून आम्ही थोडा जास्त जोर देणार आहोत पुढच्या दोन वर्षात युनायटेड स्टेट्स मध्ये आम्हाला अमेरिकेनं ध्यान करायला हवंय <laughs> ते तयार होत आहेत त्यांना कंटाळा आलाय कार्बोनेटेड पाणी पिऊन